ताकव्यात घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये 127 स्पर्धकांनी भाग घेतला. त्यापैकी 48 स्पर्धकांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा कार्यालय पुणे यांच्यातर्फे आयोजित टाकवे बुद्रुक येथील वेटलिफ्टिंग स्पर्धेत 127 स्पर्धकांनी भाग घेतला. शिवशाही मित्रमंडळ टाकवे बुद्रुक आणि दुबेज गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमानं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. सन 2016-17 या वर्षातील 17 व 19 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली. अष्टविनायक मंगल कार्यालय इथं ही स्पर्धा पार पडली. पुणे, पिंपरी चिंचवड, पुणे शहर, सोलापूर, अहमदनगर आदी जिल्ह्यातील मुलामुलींनी या स्पर्धेत भाग घेतला. रायगड जिल्ह्यात होणाऱ्या स्पर्धेसाठी या स्पर्धेतून खेळाडूंची निवड केली गेली. 19 वर्षाखालील गटासाठी 22 स्पर्धकांची तर 17 वर्षाखालील गटासाठी 25 स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेचं उद्घाटन जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचे सभापती आतिश परदेशी व संत तुकाराम सहकार साखर कारखान्याचे संचालक अंकुश आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी देखरेख संघाचे अध्यक्ष संभाजी टेमगिरे, सरपंच जिजाबाई गायकवाड, उपसरपंच अविनाश आसवले, वडगावचे माजी सरपंच बापू वाघवले, सरपंच संघाचे अध्यक्ष दत्तात्रय पडवळ, सुदाम कदम, शिवाजी आसवले, रोहिदास आसवले, स्वामी जगताप, माजी सरपंच किसन ननावरे, माजी सरपंच प्रल्हाद जांभूळकर आदी मान्यवर उपस्थित होते.